मराठवाड्यामध्ये पाणी प्रश्न गंभीर झालेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा नाशिकमधून मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध केला जातोय. या घटनेचा सविस्तर आढावा घेणारा हा खास रिपोर्ट पाहूयात. मराठवाड्यात पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढती आहे. हा प्रश्न सुप्रीम कोर्टात गेला असता सुप्रीम कोर्टानं मराठवाड्यात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. मात्र मराठवाड्यातील पाटबंधारे विभागाच्या एका अधिकाऱ्यानं मराठा आंदोलनामुळे पाणी सोडू नये असं पत्रच जलसंपदा विभागाला लिहिलं होतं. त्यानंतर मराठवाड्यात एकच खळबळ उडाली. या पत्राला उत्तर म्हणून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करत जनतेला खरं कारण सांगा असं म्हटलंय. या ट्विटनंतर संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या पत्राबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी चव्हाण यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवली आहे. नाही, मला वाटतं ट्विट केलेलं पत्र आत्ताच आहे का, डेट आहे का, तारीख आहे का, आणि काही त्यामध्ये अनेक प्रश्न असतात. त्यामुळे मला वाटतं की चव्हाण साहेब म्हणतात ते खरं. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर तोडगा म्हणून पाण्याचं नियोजन झालं पाहिजे आणि त्या नियोजनाचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली आहे. पाण्याची लढाई आहे, ती नेहमीचीच लढाई आहे. मला वाटतं एकदा राज्यकर्ते इथं का नाकाम वागले मला समजत नाही. एकदा जर पाण्याचा पूर्ण हिशोब केला पाहिजे, कुणाचा किती पाणी आणि त्याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. मराठवाड्याला कमी देणार, नाशिकला जास्त देणार किंवा नगरला कमी देणार असं होतं कामा नाही. पण ही शेतकऱ्याची लढाई अधिक पुन्हा जातीच्या लढाईसोबत आता जिल्ह्यावाईज शेतकऱ्याची लढाई लागू नये याची काळजी सरकारने घेतली. मराठवाड्याला 8.6 TMC पाण्याची गरज असून पाणी सोडण्याचे आदेश थेट सुप्रीम कोर्टानं दिलेत. नाशिकमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल म्हणून पाणी सोडण्यास तिथले लोकप्रतिनिधी विरोध करत होते. मात्र सध्या मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती असून पाणी सोडण्याचे आदेश थेट सुप्रीम कोर्टानं दिले असल्यानं सरकारही पाणी सोडणार आहे. जायकवाडी धरणात पाणी येणार म्हणून मराठवाड्यात जल्लोष साजरा केला गेलाय. मात्र आता हे पाणी सरकार कधी सोडणार, किती सोडणार, त्यामुळं मराठवाड्याची तहान भागणार का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.